Hari Jai Jai Ram Krishna Thank you.
Oh,
I'm
जिथे जावे तिथे कपाळ सरीसे, जिथे जावे तिथे कपाळ सरीसे, लाभ तो विशेष संत संगे, पूर्व पुण्य जरी होती सानकूळ, अंतराय मूळ नुपजे तेथे, भाग्य तरे नवे धन पुत्र दारा, निकट वास बरा संतापाई, पूर्व पुण्य जरी होती सानकूळ, अंतराय मूळ नुपजे तेथे, तुका म्हणेचे करावे मिरासी, बळे संतापाशी द्यावा जीव, पूर्व पुण्य जरी होती सानकूळ, अंतराय मूळ नुपजे तेथे, ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम्, तीर्थास्पदं शिवभैरैचिनुतं शरण्यम्, भृत्यार्तिहं प्रणतपालभवाद्विपोतम्, वंदे महापुरुषते चरणारविन्दम्, वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पिता, पुरनेन्द्र सुंदर मुखा दरविंद नेत्रा, कृष्णात् परम किमपि तत्त्वमन न जानि, नारायणं नमस्कृत्य नरैश्चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमदीरया, श्री संताचिया माता च चरणावली, श्री संताचिया माता चरणावली, तेथे कपाळ सरीसे, लाभ तो विशेष संत संगे, आजूबाजूला जे कोणी उभे ते आतमध्ये उंबसले तरी चालले, प्रकाश आता आतमध्ये उंबसलं तरी चालणं, सगळं झालेलं आहे, एक तास आपल्याला सेवा करायची, सगळे तुम्ही बाबांकरता चाललेले बरोबर आहे ना, बाहेर जे उभं राहायचं तर आत येऊन बसलं तरी चालणं, एवढा मस्त मंडप या ठिकाणी दिलेला आहे. Vithala 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 Vithala. Sarka sarka mailas pude aata sarka ya kaadsan sarka
पुरुष मंडळी थोडं थोडं सारखे बॉक्स पर्यंत आले तरी चालेल. या बाबा जिथे जावे तेथे कपाळ सरिसे लाभतो विशेष संत संगे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती जगद्वंदे जगद्गुरु श्री संत तुकोबराय यांचा हा चार चरणाचा संत संगतीचं महत्व प्रतिपादन करणारा अत्यंत उत्तम गोड चिंतनी अभंग आज या ठिकाणी सेवेकरता निवडला. तुकोबराय अभंगामध्ये असं म्हणतायत, जेथे जावे तेथे तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाता त्या त्या ठिकाणी तुमचं प्रारब्ध, कपाळ म्हणजे प्रारब्ध, तुमचं कर्म हे तुमच्या बरोबर आहे, ते तुम्हाला सोडून राहू शकत नाही. जेथे जावे तेथे यत्तदोर नित्य संबंध हा, जेथे म्हटलं का तेथे येत असतं. मग तुकोबाऱ्या सांगतात तुम्ही जेथे जाता तेथे म्हणजे प्रपंच करा अथवा परमार्थ करा, असं काही नाही. प्रपंचामध्येच प्रारब्ध लागतं, परमार्थामध्ये लागत नाही असं नाही. जेथे जावे तेथे प्रपंचात जा अथवा परमार्थामध्ये जा, तुमचं प्रारब्ध तुमचं कपाळ हे तुमच्या बरोबर असतं. म्हणून महाराज सांगतात जेथे जावे तेथे कपाळ सरिसे. बघा, जीव होणं हा एक कर्माचाच परिपाक आहे. कर्म जीवाला सोडून राहू शकत नाही. ज्याप्रमाणे पाण्याला स्नेहता सोडत नाही, हवेला स्पर्श सोडत नाही, अग्नीच्या ठिकाणी दाहकता असते, बर्फाच्या ठिकाणी शीतता असते, हा जसा त्याचा अंगभूत गुण आहे त्याप्रमाणे जीव आणि कर्म हे दोन्ही वेगळं राहू शकत. अग्नी आणि दाहकता वेगळी राहते का? नाही. त्याप्रमाणे जीव आणि कर्म हे दोन्ही वेगळं राहू शकत नाही. मग तुम्हाला सुखाचा भोग असेल त्याचं नाव ते प्रारब्ध, आणि दुःखाचा भोग असेल त्याचं नाव ते प्रारब्ध. तुम्ही सुख भोगा अथवा दुःख भोगा, तुम्ही एखादा स्वर्गात गेला तोही प्रारब्धाने, नरकात गेला तोही प्रारब्धाने. आणि म्हणून तुकोबाऱ्या सांगतात जेथे जावे तेथे कपाळ सरिसे. त्याचप्रमाणे परमार्थामध्ये तुम्ही भक्ती करता प्रारब्धानेच, एखाद्याला वैराग्य प्राप्त होते प्रारब्धानेच, तत्वज्ञान प्रारब्धानेच, संतांची संगती प्रारब्धानेच. मग एखादा म्हणेल महाराज सगळं जर प्रारब्धानेच होतं तर मग प्रयत्न करायचेच नाही का? असे लोक म्हणतात. बरोबर आहे, देरेहारी पलंगावरी. आता पुढे मी तुम्हाला सांगणार आहे, प्रारब्ध वेगळं आणि प्रयत्न वेगळे असतात. प्रारब्धाला प्रयत्नाची जोड असते आणि प्रयत्नाला प्रारब्धाची जोड असावी लागते. आणि मग महाराज सांगतात हे सगळं प्रारब्धाने भेटत असतं. आणि असं सुख अथवा दुःख भोगत असताना प्राग जन्मातलं पुण्य उदयाला आलं, पूर्व पुण्य जरी होती सानकोळ, मग त्याला संतांची संगती घडते आणि संत संगतीमध्ये विशेष लाभ होतो. आणि तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाऱ्या सांगतात भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा, मनुष्य जीवनातलं हे भाग्य नाही, हे भाग्याचं लक्षणही नाही. तुम्ही आम्ही जीवनामध्ये भाग्य कशाला म्हणतो? बाबा मोठी नोकरी लागली, बंगला गाडी पैसा मुलं बाळ सगळं झालं का आपण काय म्हणतो हा मोठा भाग्यवान आहे. बरोबर आहे, पण संत याला भाग्य म्हणत नाही, भाग्याचं लक्षणही म्हणत नाही. भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा, मग भाग्य काय आहे? निकट वास बरा संतापाई, संतांची संगती हे भाग्य आहे. आणि मग शेवटी तुकोबराय सांगतात तुम्हाला वतन करायचंच असलं, संगती करायचीच असली तर संतांची संगती हे करा. तुका म्हणीची करावी मिरासी बळी संतापाशी द्यावा जीव, पूर्व पुण्य जरी होती सानकूळ अंतराय मूळ नुपजे जेथे. असा हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठ्ठल विठ्ठल. आवाज कमी सर. हॅलो हॅलो, थोडं याचा वाढव. हॅलो हॅलो, सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं या नियमाप्रमाणे. आज ज्यांच्या वर्ष श्राद्धानिमित्ताने आपण एकत्रित जमलो असे कैलासवासी दादा ज्यांना सगळे बाबा म्हणायचे, बरोबर आहे, बाबांना आज आपल्यातून जाऊन एक वर्ष पूर्ण होते वामन सकाराम दिघे. मग आपल्या हिंदू धर्म संस्कृतीनुसार ऋषी मुनींच्या परंपरेने मनुष्य जीवनामध्ये काही संस्कार सांगितलेले, त्याला आपण 16 संस्कार म्हणतो. बरोबर आहे, काही जन्माच्या पूर्वी असतात, काही जन्म झाल्यानंतर असतात, आणि काही मृत्यूनंतर असतात. मृत्यूच्या प्रसंगी अंत्यविधी, 10 दिवसांनी दशक्रियाविधी, वर्षाने वर्ष श्राद्ध, हे सगळं शास्त्राच्या नियमाप्रमाणे करावं लागतं. मग आजच्या दिवशी अंगठ्यानं 2 थेंब पाणी देणं, भाताच्या गोळ्याचा पिंडदान करणं, गेलेल्या व्यक्तीच्या नावाने ज्ञानदान अन्नदान
द्रव्यदान वस्त्रदान आता ज्याला जेवढं शक्य तेवढं केलं तर ते पुण्याच्या रूपाने पितराला मिळत असतं आणि त्याच्या उद्धाराचा मार्ग मोकळा होत असतो. त्या नियमाप्रमाणे आज या कुटुंबामध्ये बाबांच्या पाठीमागे खूप मोठा परिवार आहे. त्यांचा चार भाऊ आहेत, एक मुलगा आहे, पत्नी आहे आणि चार मुली आहेत. आता सगळ्यांना नावं परिचित आहे म्हणून नावं वाचून मी जास्त वेळ घेत नाही. आपला वेळ किती झाला आहे? आता 11:30 वाजले. आपल्याला नियोजित वेळेमध्ये चिंतन करायचं आहे. किती वाजेपर्यंत? 1 वाजेपर्यंत. 2 का? 3 नाही ना, मीच करणार नाही, तुम्ही काही घाबरू नका. 11:30 वाजले, 12:30 ते 1 वाजेपर्यंत या ठिकाणी आपल्याला चिंतन करायचं आहे. मग हिंदू धर्म संस्कृतीनुसार ऋषी मुनींच्या परंपरेने सगळे एकत्रित येऊन बाबांच्या ऋणातून उतराय होण्याकरता हा कार्यक्रमाचं नियोजन आयोजन केलं. त्यातून ही कीर्तनरूपी सेवा माझ्या वाटेत आली. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी जमलेले सर्व श्रोते मंडळी, टाळकरी मंडळी, मृदुंगाचार्य मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतून सेवेला सुरुवात करतो. मस्तक हे पाया, या वार करी संतांचा जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभतो विशेष संत संगे. तुकोबराय आजच्या अभंगामध्ये सांगतात तुम्ही जेथे जाता तेथे तुमचं प्रारब्ध, तुमचं कर्म, तुमचं कपाळ हे तुमच्या बरोबर आहे. बघा, मनुष्य जीव म्हटलं का कर्म हे त्याच्या बरोबर असतं, बरोबर आहे. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. आपण सर्व शेतकरी मंडळी, माझा आवाज येतोय पाठीमागे व्यवस्थित, आपण सगळे शेतकरी शेतामध्ये जर बी पेरलं तर त्याला अंकुर फुटतो, बरोबर आहे. तसं कर्माचं एक बीज आहे आणि त्यालाही अंकुर फुटतो. त्याला अंकुर दोन प्रकारचे फुटतात. एक फुटतो मागच्या जन्मात केलेल्या कर्मानुसार. या जन्मामध्ये शुभ वासना आणि अशुभ वासना, तशी त्याची वृत्ती होती, तशी त्याची प्रवृत्ती होती. आणि दुसरा आहे तो प्रारब्धाचा. तो कुणीही असला कसे असला तर त्याला प्रारब्ध भोगावंच लागतं. पण आज समाजामध्ये काही माणसं प्रारब्ध मानत नाही, कर्म मानत नाही. आपण जर म्हटलं तर प्रारब्धात असेल जे होईल तर ते काय म्हणतात, प्रारब्धात असेल ते होईल तर मग प्रयत्न करायचे नाही का, असं नाही. याचा अर्थ प्रयत्न करावे लागतात. तुम्हाला मी सांगतो, कितीही ज्ञानी असला, हुशार असला, चतुर असला तर प्रारब्ध कोणाला चुकलंय? ज्याला काही कळत नाही ना. गावामध्ये मंदिरासमोर जर कोणी बसलं, चार म्हातारी बसतात आणि बसल्यानंतर काय बोलतात, चर्चा जर चालली तर काय म्हणतात, अरे भाऊसाहेब जसं केलं ना तसं, बरोबर आहे ना, भरावं लागतं, बरोबर आहे. जैसी करणी वैसी भरणी, जसं केलं ना तसं भोगावंच लागतं. किंवा जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे, तसं त्याला फळ भेटत असतं. मग बघा, प्रारब्ध कुणीही असला कसंही असला तर त्याला ते चुकत नाही. मग बघा, प्रारब्ध कर्म जीवाला चुकत नाही, बरोबर आहे. प्रारब्ध कर्म जीवालाही चुकत नाही, प्रारब्ध कर्म संतांना तरी चुकतं का? संतांनाही चुकत नाही. संतांच्या बाबतीमध्ये तुम्हाला एक उदाहरण सांगणार आहे. विठ्ठल विठ्ठल बघा, संतांच्या बाबतीमध्ये संत मालिकेमध्ये ज्यांचं वर्णन आलंय, असे सजन कसाय नावाचे संत तुम्हाला माहिती. सजन कसाय, सजन कसायला भगवान मदत करायचे. कशात मदत करायचे? मालिकेमध्ये त्याचं उदाहरण आलेलं आहे, पहिल्याच याच्यामध्ये आलेले. कशामध्ये मदत करायचे? सजन कसा Thank you.
जनकसया विकुलागे माऊस भगवान भक्ताला मदत करतो कशामध्ये मदत करतो तो जे काही कार्य करतो त्याच्यामध्ये मदत करतो बरोबर आहे मग सजन कसायला भगवान मदत करायचे कशाला मदत करायचे मांस विक्री करता मदत करायचे आता मांस विकणं चांगलं आहे का मांस खाणं तरी चांगलं आहे का पण भगवान मांस विक्रीत मदत का करत होते तर भगवान भक्ताचा भाव जर शुद्ध असेल तर भगवंताला सगळं काही मान्य असतं मग बघा एके दिवशी सजन कसाय मांस विकायचे आणि भगवान मदत कसे करायचे माहिती का तर सजन कसायच्या पारड्यामध्ये जे माप होतं एक शाळीग्राम होता ते शाळीग्राम काय काम करायचं कोणी एक किलो मागितलं ना शाळीग्राम एक किलोचं व्हायचं कोणी अर्धा किलो मागितलं तर शाळीग्राम अर्धा किलोचं व्हायचं कोणी पावशर मागितलं तर शाळीग्राम पावशरचं व्हायचं कोणी छटाक मागितलं तर शाळीग्राम छटाक नाही मागत ना कोणी तेवढं काय होत नाही मला सांगायचा मुद्दा त्याचं वजन नव्हतं एक किलो दोन किलो अर्धा किलो असं वजन नव्हतं तो शाळीग्राम त्या रूपाने भगवंत त्याला विक्रीचं काम करू लागायचे एके दिवशी सजन कसाय मांस विकत होते शाळीग्राम रक्ता मांसामध्ये लोळत होता आणि ब्राह्मण बुवा त्या गल्लीतून चालले ब्राह्मण बुवा चालले ब्राह्मण बुवाने पाहिलं शाळीग्राम आहे रक्त मांसामध्ये लोळतो आहे सजन कसायकडे आले म्हटले सजना तुला काही कळतं का शाळीग्राम म्हणजे भगवंताचं रूप आहे आणि तू त्याला असं रक्त मांसामध्ये लोळवतो सजन कसाय म्हटले चुकलं माझं मला माहीत नाही हा शाळीग्राम देवा तुम्ही घेऊन जा त्याची पूजा करा मग ब्राह्मण बुवाने तो शाळीग्राम घेतला आपल्या घरी आले धुपम दीपम नैवेद्यम आता ब्राह्मण भाऊ म्हटल्यानंतर तिथं काय पूजेला नैवेद्याला सगळं शाळीग्राम मस्त स्नान घातलं तुपाचा नैवेद्य दाखवला झालं भगवान झोपले आणि ब्राह्मण भाऊ पण झोपले 12:00 आणि भगवान सजते देवाच्या ब्राह्मण भावाच्या स्वप्नामध्ये गेले म्हणजे ब्राह्मण भाऊ उठा मला माझ्या भक्ताच्या घरी नेऊन ब्राह्मण बाला वाटलं स्वप्न पडलं असेल परत झोपले 2:00 परत भगवान स्वप्नामध्ये की भाऊ ब्राह्मण भाऊ उठा मला माझ्या भक्ताच्या घरी नेऊन घाला एकदा झालं दोनदा झालं पाठी 3-4 आले परत स्वप्न पडलं ब्राह्मण भाऊ उठा मला माझ्या भक्ताच्या घरी नेऊन घाला मग ब्राह्मण बाला वाटलं एकदा झालं दोनदा झालं नक्की खरं असेल पण ब्राह्मण बा म्हटले देवही मोठा लपाड आहे म्हणे तिथं रक्त मांसात लोळत होता तिथं धूप दीप नैवेद्य सगळं पण त्याला तिथं जायचंय पण ब्राह्मण बाला सजन कसायचा अधिकार कळाला ब्राह्मण बा म्हटले देवा झोपा सकाळी उठलं का तुला नेऊन घालतो सकाळी उठले आणि शाळीग्राम घेऊन सजन कसायकडे आले सांगितलं सजना तुझा अधिकार मोठा आहे भगवान माझ्याकडे राहत नाही त्याला तुझ्याकडेच राहायचंय पण आजपासून हे मांस विक्री करू नको मग तेव्हापासून सजन कसायने तो शाळीग्राम घेतला आणि जगन्नाथपुरीच्या दिशेने भगवंताच्या दर्शनाकरता निघाले दरमल दजल करीत जायचे संध्याकाळी मुक्काम करायचे भजन कीर्तन करायचे आणि गावामध्ये जे मोठा पाटील असायचा एखादा वाडा असायचा तिथं मुक्काम करायचे अगदी जगन्नाथपुरी जवळ आले 1-2 मुक्काम राहिले आणि शेवटचा मुक्काम पडला मोठा पाटलाचा वाडा होता भजन कीर्तन झालं जेवण झालं पाटलाच्या घरी निवासाची झोपण्याची सोय करण्यात आली सजन कसाय झोपले घरामध्ये जी पाटली नव्हती तिच्या मनामध्ये वाईट इच्छा उत्पन्न झाली आणि सजन कसायकडे आली सांगितली की माझी इच्छा पूर्ण करा सजन कसाय म्हटले जाय हो तू माते नकरी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे तुझी इच्छा पूर्ण होणार नाही पाटलीला वाटलं घरामध्ये पाटील आहे यांना त्याची भीती असे पूर्वीच्या काळामध्ये घरामध्ये त्या तलवारी असायच्या गेली तलवार घेतली पाटलाचे एक घाव दोन तुकडे केले आणि सांगितलं तुम्हाला ज्याची भीती होते त्या आता राहिले नाही माझी इच्छा पूर्ण करा सांगितलं पराविया नारी रुक्मिणी समान पराविया नारी माऊली समान तुझी इच्छा पूर्ण होणार नाही पाटलीला वाटला तर पाटीलाही गेले इच्छाही पूर्ण झाली नाही मग कांगावा केला काय कांगावा केला की या सजन कसाने माझे पती मारले माझ्या वाईट इच्छा होती सगळं उलटं केलं समाजापुढे आणलं सकाळी सगळे जमले राजवाड्यामध्ये नेण्यात आलं आता सजन कसायला शिक्षा करायची कशामुळं पाटील मारलं माझ्यावरती वाईट इच्छा होती आणि म्हणून आता राजाला शिक्षा तर द्यायची सजन कसायकडे पाहिलं तर असं वाटत नव्हतं की हा असं करेल म्हणून पण शिक्षा तर द्यायची दिसतंय तर सगळं डोळ्याला तर दिसतंय करायचं काय मग ज्या हाताने पाटील मारला ते हात कलम करण्यात आले सजन कसायचे दोन्ही हात तोडले आणि सजन कसायला सोडून दिलं तो शाळीग्राम घेतला आणि सजन कसाय जगन्नाथपूरच्या दिशेने आले लक्ष देऊन ऐका जगन्नाथपूरच्या दिशेने आले भगवंताने पाहिलं माझा भक्त आलाय लगेच एक पालखी घेतली आणि सजन कसायला आणाय गेले सजन कसायला आणाय गेले भगवान म्हटले सजना थकला असता पाय दुखत असतील पालखीमध्ये बसा मी तुम्हाला न्यायला आलो मग सजन कसाय म्हटले देवा मी तुझ्या पालखीत बसायला नाही आलो आधी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या माझे हात का तोडले
मग भगवंताने त्यास उत्तर दिलं ऐका बरं का भगवान म्हटले सज्जना मी तुझे हात तोडले मी तुझे हात तोडले नाही तुझे हात तूच तोडले कसे ऐक मागच्या जन्मामध्ये सज्जना तू ब्राह्मण होतास नदीच्या काठावर संध्या करत होता संध्याकाळची वेळ होती जवळून एक गाई पळत गेली गाई तू बघितली पाठीमागून एक कसायाला हातामध्ये शस्त्र होतं त्या कसायाने विचारलं ब्राह्मण बा गाई बघितली का आता बघितली म्हणावं तर तो कसाई जाईल गाईला मारील ते पाप मला लागेल हा म्हणावं तरी चुकतंय नाही म्हणावं तरी चुकतंय खोटं बोलल्याचं पाप लागेल मग काय करायचं तुम्ही फक्त हाताने खुणावलं मग ज्या हाताने खुणावलं ते हात कलम करण्यात आले जी गाई होती ती पाटली झाली जो कसाई होता तो पाटील झाला आणि त्या पाटलीने कसायाचा वध केला इथं कुणी कुणाचं काही करत नाही कुणी कुणाला दोषही द्यायचा नाही प्रत्येकाचं कर्म प्रत्येकाचं प्रारब्ध हे त्याला भोगावं लागतं कुणी असेल कसं असेल नाथ महाराज म्हणतात तुम्ही जे कर्म करता